यशोधरा नगर थाने के तहत जोगी अरविंद नगर इलाके में मंगलवार की देर रात एक युवक की हत्या कर दी गई। मृतक 18 वर्षीय तहसीन मोबिन अंसारी बताया जा रहा है। घटना का पता रात 11:30 बजे चला। देर रात तक यशोधरा नगर पुलिस आरोपी और हत्या की वजह खोजने में जुटी हुई थी। बताया जाता है कि जोगी अरविंद नगर में अज्ञात आरोपियों ने तहसीन पर धारदार हथियारों से वार किया। उसे घायल कर आरोपी वहां से फरार हो गए। रात 11:30 बजे के दौरान यशोधरा नगर पुलिस को किसी ने इस हत्या की वारदात की जानकारी दी। इसके बाद पुलिस दल घटनास्थल पर पहुंचा। वहां की जानकारी लेने के साथ ही पुलिस दल ने घायल पड़े तहसीन को तुरंत अस्पताल पहुंचाया। अस्पताल में पहुंचने पर जांच के बाद डॉक्टरों ने तहसीन को मृत घोषित कर दिया। देर रात तक यशोधरा नगर पुलिस मामले की जांच में जुटी थी। काल दिनांक 17/11/2020 रोजी फिर्यादिया केसमध्ये आहेत नासिर अहमद शब्बीर अहमद हे आपल्या टू व्हीलरने त्यांच्या बहिणीकडे दावत करता जात होते। जात असताना अरविंद नगर येथील अंबरनाथ बर्फ फॅक्टरीजवळ ते गाडीने जात होते टू व्हीलरवर। त्याचवेळेस त्यांना असं दिसलं की तीन मुलं एका मुलाला धक्काबुक्की मारहाण करत आहेत। त्यांची गाडी त्यांनी स्लो केली। त्या दरम्यान ते हे चारही मुलं जे आहे ते 20 ते 25 वयोगटातील असल्याचं त्यांनी सांगितलं फिर्यादीने। आणि त्या तीन मुलांनी त्याला धक्काबुक्की केली, मारहाण केली आणि त्यातल्या एका मुलाने आपल्याजवळील चाकूसारखं धारदार हत्यार होतं असं त्यांचं सांगणं आहे फिर्यादीचं। त्या हत्याराने मयत जो आहे या केसमध्ये मोहम्मद तहसीन मुबीन अन्सारी वय 23 वर्ष असं आहे, राणा गरीब नाव नगरमध्ये आहे। त्याचं नाव त्यांना नंतर समजलं फिर्यादीला, अगोदर कोणाचं नाव माहीत नव्हतं। पण ह्या तीन अज्ञात मुलांनी त्यापैकी एकाने चाकूसारख्या धारदार हत्याराने त्याच्या पोटामध्ये वार केला आणि तो खाली पडला आणि त्यानंतर हे तिन्ही मुलं पळून गेले। त्यानंतर या फिर्यादीने आपली गाडी थांबवली आणि त्याच्याजवळ गेला तर जखमी तिथून पुढे थोडा चालत गेला आणि पडला। त्याच्या आतड्या वगैरे बाहेर आले असं तेव्हाची स्थिती होती। फिर्यादीने लोकांना आवाज दिला आसपासच्या, तर त्याच्या फिर्या जो मयत आहे त्याचे ओळखीचे मित्र वगैरे आले आणि त्या सर्वांनी त्याला गाडीमध्ये घातलं आणि गाडीमध्ये घालून रिक्षामध्ये घालून त्याला मेन हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिथे उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। तर त्याचा अशा तऱ्हेने खून करण्यात आलेला आहे, तीन अज्ञात इसमांनी केलेला आहे। त्या अज्ञात इसमा विरुद्ध आपण फिर्यादी नासिर अहमद शब्बीर अहमद यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे, आमचे खूप प्रयत्न चालू आहेत, गुन्हा डिटेक्ट होईल असा विश्वास आहे। माननीय DCP सो झोन 5 सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगरचे PI शेख साहेब पुढील तपास करीत आहेत।